लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच. वाशिम मध्ये ठाकरे गटाची परिस्थिती पाहता संघर्ष करावा लागणार नाही. खासदार भावना गवळींची ठाकरे गटावर टीका. शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास रामदास आठवले इच्छुक, तर शिर्डी सोलापूर जागांसाठी आरपीआय गट आग्रही. कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही. सकाळी एका पक्षात तर दुपारी दुसऱ्या पक्षात अशी राजकीय परिस्थिती. नेत्यांच्या पक्षप्रवेशावर आमदार संजय गायकवाडांची खोचक प्रतिक्रिया. लोकसभेला मराठा समाजातून उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार. सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठराव मंजूर. महाविकास आघाडीत 15 जागांवर मतभेद. अनेक जागांची अदलाबदली होण्याची शक्यता. काँग्रेसकडून मात्र जागा वाटप अंतिम टप्प्यात झाल्याची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा हक्क वैयक्तिक दावा नाही, पक्षाचा दावा. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य. तर रामदास कदमांकडूनही रत्नागिरी मतदारसंघावर दावा. मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आमदार सुनील शेळकेंकडून दावा. मावळमधून राष्ट्रवादीचा उमेदवार लाखांच्या मताधिक्यानं विजय होईल, शेळकेंनी व्यक्त केला विश्वास. एकटे लढलो तर 6 लोकसभेच्या जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला विश्वास. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर हायकमांड निर्णय घेईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी नेमणं चुकीचं. जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी त्वरित रद्द करा, खासदार हरिभाऊ राठवाडांची मागणी. मनोज जरांगेंना भेटून जाब विचारणाऱ्या भाजपच्या महिलांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई, मंत्री अतुल सावेंची माहिती. भाजप लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याची शक्यता. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती. सुप्रीम कोर्टात नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाणार. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव करणार, माजी आमदार अभिजित अडसुळांचं वक्तव्य. सुमित्रा पवारांचे पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनर कात्रज चौकात. आरपीआय गटाकडून लावण्यात आले बॅनर. घड्याळ तेच वेळ नवीन म्हणत नवीन खासदार, असा बॅनरवर उल्लेख. भाजपचा इतिहास सर्वांना माहिती आहे. शिंदे गटानं चुकीचा निर्णय घेतला, आता पश्चाताप करण्यात अर्थ नाही, रामदास कदमांच्या विधानावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर. पहिल्या टप्प्यातील 270 कोटी रुपयांच्या कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन. भाजप खासदार गौतम गंभीरचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, गौतम गंभीरची ट्विटवरून माहिती. आदिवासी शेतकऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाही. समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर जीवघेणा खड्डा. 1000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महामार्गावर भगदाड पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित. बीडमध्ये मनोज जरांगेंच्या बॅनरवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई. मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध. डोंबिवलीच्या कोळेगावात उद्या दुपारी 2 वाजता शासन आपल्या दारी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती. तर कोर्टाला 15 मार्च पर्यंत होणार सुनावणी. नितीन गडकरींनी पाठवली खरगे जयराम रमेश यांना नोटीस. संभ्रम पसरवणारा व्हिडिओ शेअर केल्याने नोटीस. 24 तासाच्या आत व्हिडिओ काढून टाकण्याची आणि 3 दिवसात लेखी माफी मागण्याची नोटीसात मागणी. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात. जांभळी नाक्यावर होणार राहुल गांधींची सभा. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभास्थळाची पाहणी. उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्च रोजी रायगडमध्ये. सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नांदेडमध्ये होणार उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. जामनगर विमानतळाला 10 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा. अंबाजोगाईत लुटणारी टोळीचा मोरक्या जेरबंद. पतसंस्थेत 39 लाखांच्या चोरीत मोरक्याचा सहभाग. आरोपीकडून 9 लाख जप्त करण्याचं पोलिसांना यश.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.